नमस्कार। महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी समाजासाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। या महाराष्ट्रामधल्या ग्रामपंचायतीपासून नगरपालिका, महापालिका सर्व स्तरावरच्या निवडणुका, या निवडणुकांमध्ये गेल्या काही काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारचं जे ग्रहण लागलेलं होतं, महाराष्ट्राच्यावरती ग्रहण लागलेलं होतं, ते ग्रहण हे सुटायला सुरुवात झालेली आहे। नव्यानं स्थापित झालेलं महायुतीचं सरकार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज जे प्रयत्न झाले, या प्रयत्नाला सुप्रीम कोर्टानं प्रतिसाद दिलाय आणि आता ओबीसी आरक्षणासह याच्या पुढच्या सगळ्या निवडणुका पार पडणार आहेत। मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्मान देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो की याच्यासाठीचा सगळा पाठपुरावा त्यांनी केला। खरं तर 2019 साली डिसेंबर महिन्यापासून ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं होतं, त्यावेळेपासून माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सातत्यानं या महाविकास आघाडी सरकारला सांगत होते की तुम्ही या ओबीसीचं आरक्षण राखण्यासाठी सुप्रीम कोर्ट सांगत असलेला इम्पेरिकल डाटा दिला गेला पाहिजे, पण याच्यामध्ये महाविकास आघाडीनं घोळ घातला। जे जे म्हणून ओबीसीचे गेला बराच काळ नेते म्हणून घुसवत होते, खरं तर त्या सगळ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, कारण महाराष्ट्राची फसवणूक त्यांनी केलेली आहे। महाराष्ट्राला एका अर्थानं कुठेतरी संकटात लोटण्याचं काम या साऱ्या मंडळींनी जाणीवपूर्वक केलेलं आहे। इम्पेरिकल डाटा दिला पाहिजे, ट्रिपल टेस्ट पूर्ण केली पाहिजे असं सुप्रीम कोर्ट सांगत असताना या लोकांनी जनगणनेचा आग्रह धरला आणि त्यामुळे मधल्या कालावधीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, काही ठिकाणी नगरपालिकांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या। या पापाला हे महाविकास आघाडीचं सरकार जे अस्तित्वात होतं, त्या सरकारमधले नेते जे सरकारमध्ये होते ओबीसी समाज म्हणून सांगायचे, पण ओबीसी समाजासाठी यांनी काही केलं नाही, हे सगळे नेते जबाबदार आहेत। दिग्गज नेते छगन भुजबळ साहेब किंवा वडेट्टीवार साहेब यांनी सांगण्यासाठी म्हणून ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व केलं, पण त्यांच्यासाठी काम काहीच केलं नाही। या उलट भाजपला जाणीवपूर्वक ओबीसी समाजाच्या नजरेमध्ये खल्लाय ठरवण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला, पण आज आम्हाला आनंद आहे की या सगळ्या संकटातून या महाराष्ट्रामधल्या ओबीसी समाजाला बाहेर काढण्याचं काम या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं आज झालेलं आहे। मी सगळ्या ओबीसी समाजातल्या सर्व जातीपातींचं मनापासून अभिनंदन करतो। जे जे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते हे ओबीसी समाजातून आज काम करत करत पुढे आलेले आहेत, त्यांची जी नाकारली जाणारी संधी होती ती या आदेशामुळे त्यांना मिळू शकेल। आता आरक्षणासोबत निवडणुका होतील तर त्या आरक्षणाच्या अंतर्गत निवडणुका लढवून ही मंडळी अधिक चांगली सेवा समाजाची करण्यासाठी सज्ज होऊ शकतील। मी या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की केवळ आणि केवळ त्यांच्या सातत्यपूर्व पाठपुराव्यामुळे आज ओबीसी समाजाचं आरक्षण पुनर्स्थापित झालेलं आहे। आता याच्या पुढच्या कालावधीमध्ये या 27% जी लिमिट लागलेली आहे याच्या पेक्षा जास्त आरक्षण मिळालं पाहिजे, याच्यासाठीचा जो काही प्रयत्न आहे त्याला सुरुवात होऊ शकते। मी पुन्हा एकदा समस्त ओबीसी समाजाच्या वतीनं, रायगड जिल्ह्यातील आमच्या सर्व ओबीसी समाजाच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या वतीनं देवेंद्रजींचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद।